माझा मोबाईल ने बी एस एन एल ला सांगितलं पाहिजे. माझ्या घरी रेंट नाही, एक छोटस मशीन पाहिजे. इथे सर नाही, आता तुम्हाला वायफाय दिलाय ना सगळ्यांना, त्यांचा वायफाय, त्यांचा वायफाय नंबर घ्या त्यांच्याकडून. आता काय प्रॉब्लेम आहे का? ए फोर बंगलो तुम्ही हे करून घ्या ना, नेटवर्क चालू करून घ्या. चालू आहे हो. आजची प्रेस कॉन्फरन्स ही आजची प्रेस कॉन्फरन्स ही महाराष्ट्रामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा अशी चर्चा चालू आहे, त्याला महत्त्वाची अशी म्हणता येणार नाही, परंतु जी लोकांच्या भावनेशी संबंधित आहे अशी एक चर्चा चालू आहे. आणि ती विशेषतः महामानीय राज्यपालजी यांच्या भाषणाच्या माध्यमातून ही चर्चा चालू झालेली आहे. खरं तर माझ्यासारखा एखादा मनुष्य ज्यांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे तो हे जाणू शकतो की या ज्या महनीय व्यक्ती असतात, ज्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असतात, त्याच्याविरुद्ध काय बोलायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की यांच्यासाठी राजकारण्यांसारखी भाषणं नाही करतात, त्यांची भाषणं प्रिंटेड असतात. ही भाषणं त्यांचं जे सचिवालय असतं ते तयार करतं, ती भाषणं चेक केली जातात संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून आणि नंतर ती राज्यपाल महोदयांच्यापर्यंत पोचवली जातात. आता हे जे त्यांचं वाक्य आहे ते जर अशा स्वरूपाचं असतं की गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या लोकांचं मोठं योगदान हा इथल्या समृद्धीमध्ये आहे असं जर हे वाक्य लिहिलं गेलं असतं तर याच्यामधून काही कॉन्ट्रॉवर्सी निर्माण झाली नसती. कारण मुंबई हे शहर नव्हतं, मुंबई हे शहर वसवण्यात आलं आणि मुंबई ही बेटं होती आणि हे वसवण्यामध्ये मराठी माणसांचं फार मोठं योगदान तर आहेच, परंतु त्याच्याचबरोबर सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते पारसी कम्युनिटीचं सुद्धा आहे. कारण अगदी या नगर जी म्युन्सिपाल्टी आहे त्याच्या जडणघडणीपासून ते इथल्या इंडस्ट्रीजच्या उभारणीमध्ये जसं पारसी समाजाचं योगदान आहे तसं ते मराठी माणसं तर आहेचच, परंतु पारशी लोकांचं आहे, गुजराती लोकांचं आहे, मारवाडी लोकांचं आहे, पंजाबी लोकांचं आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांचं आहे, वेगवेगळ्या लोकांची नावं घेता येतील. कारण मुंबईचं एक वेगळं वर्क कल्चर आहे आणि या वर्क कल्चरमध्ये वेगवेगळे व्यवसाय हे वेगवेगळ्या कम्युनिटीच्या मोनोपॉली त्याच्यामध्ये राहत चालत आलेली आहे. मग मुंबई ही मायानगरी असेल तर मग त्याच्यामध्ये फिल्म प्रोडक्शन होतं, आज होत नाही, अगदी सुरुवातीपासून हे फिल्म प्रोडक्शन मुंबईमध्ये होतं. मुंबईवर जी जो आशीर्वाद आहे तो महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे, तो सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे. मग कुठलाही मोठ्यात मोठा मनुष्य असला, अगदी थेट जरी ते अंबानी असले तरी ते सिद्धिविनायकच्या दर्शनाला जातात. हे मुंबईचं कल्चर आहे आणि हे सगळे मुंबईकर आहेत आणि त्याच्यामुळे पूर्वी ही राजधानी होती ही गुजरात आणि गुजराती आणि महाराष्ट्रीयन दोन लोकांची मिळून ही राजधानी बनलेली होती, परंतु गुजरात ही वेगळं राज्य बनल्यानंतर त्यांना स्वतःची राजधानी देण्यात आली आणि आता ही महाराष्ट्राची राजधानी आहे ज्याच्यावर मराठी माणसाचं राज्य चालतं. आणि म्हणून मराठी मनुष्य कसा आहे की मराठी मनुष्य हा स्वतः राज्य करतो. मराठी मनुष्य असा आहे की तो इंटेलेक्च्युअल आहे आणि त्याच्यामुळे सर्वात प्रख्यात वकील बघा ते आपल्याला महाराष्ट्रीयन दिसतील, सर्वोत्कृष्ट डॉक्टर्स बघा ते तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसतील, सर्वोत्कृष्ट इंजिनियर्स बघा ते तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसतील, सर्वात चांगले ॲडमिनिस्ट्रेटर्स बघा ते तुम्हाला महाराष्ट्रीयन दिसतील. आणि फायनान्शियल कॅपिटल का म्हणतात मुंबईला, तर 80% बँकांची हेडक्वार्टर्स ही मुंबईमध्ये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याला फायनान्शियल कॅपिटल का म्हणतात, तर ह्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इथं आहेतच, परंतु भारतामधल्या औद्योगिकरणाचा पाया हा मुंबईमध्ये रचला गेला त्यावेळेला खूप महत्त्व हे
मिल्स नव्हतं, म्हणजे जे आपल्याकडच्या कॉटन मिल्स होत्या ज्याच्यामधून कपडा तयार होत होता. एक मोठं आंदोलन ज्याला महात्मा गांधींनी चालवलं आणि त्याच्यानंतर मँचेस्टरवरून येणारा कपडा हा बंद झाला आणि मुंबईला तो कपडा तयार व्हायला लागला. आणि तिथून मुंबईची ही ती मुंबादेवीची मुंबई आहे, त्याची आशीर्वाद इथं असतात. आणि म्हणून मला एकच अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की एकही मनुष्य हा इथं पैसे घेऊन आला नाही. काही लोक तर नुसते लोटा आणि काठी घेऊन आले असतील, कारण ते अशा भागातून आले त्या ठिकाणी दुष्काळ होता. दुष्काळ असल्यामुळे आपण जर असं उदाहरण घ्यायचं म्हटलं की त्यांनी राजस्थान म्हणून उल्लेख केला, परंतु खूप राजस्थानमधली लोक अशी करायची हे सातत्याने मारवाडी समाज करत गेला आणि म्हणून तो समाजसुद्धा मोठा झाला. गुजराती समाजामध्ये व्यापार करण्याचीच फार मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कोणाला शिकवायला लागत नाही की साऊथमधील रिजनमधली जी लोकं आहेत त्यांचीसुद्धा अनेक गोष्टीमध्ये मोनोपॉली राहिलेली आहे. विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये सर्व प्रशासकीय जे अधिकारी असायचे हे साऊथ इंडियामधून आमच्याकडे येत होते, ते सुद्धा नातं राहिलेलं आहे. साऊथ ठराविक धंद्यांवर साऊथ इंडियन लोकांची मोनोपॉली राहिलेली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल तिथं पंजाबी लोकांची मोनोपॉली राहिलेली आहे. पण त्या लोकांना कधीही मुंबईने परकं मानलं नाही, ना मराठी माणसाने परकं मानलं. आणि त्याच्यामुळे असं कधीही दाखवावं की हा एक मनुष्य खूप संपत्ती घेऊन आला आणि मुंबईला येऊन त्यांनी ती आपली संपत्ती इन्व्हेस्ट केली, असं कधीही घडलेलं नाही आहे. अनेक लोक हे त्या ठिकाणी कोणीही नसताना या ठिकाणी आले आणि ते भारतातले आणि जगातले सर्व श्रीमंत गृहस्थ झाले. हे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा मुंबईचा इतिहास आहे आणि तो जाज्वल्याचा इतिहास आहे जो या मराठी भूमीचा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे त्या इतिहासाबद्दल आम्हाला प्रेम आहे. जे काय कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट्स येतात ही स्टेटमेंट्स कोणीतरी लिहून दिलेली असणार, त्याच्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांच्यासुद्धा हे लक्षात आणून दिलं गेलं पाहिजे की ज्या डिपार्टमेंटकडून त्यांची भाषणं लिहून दिली जातात त्या डिपार्टमेंटमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. आणि राज्यपाल महोदय हे आमच्या प्रशासनाचे इन्चार्ज असतात. आमच्याकडे कुठलंही जर एखादं परिपत्रक काढायचं असेल तर ते राज्यपालांच्या मान्यतेने असं लिहिलेलं असतं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कुठलंही परिपत्रक काढायचं असेल तर ते राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेने असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, कारण ते मुख्य असतात राज्याचे. आणि म्हणून त्यांच्याबाबत जे काही लिहायची पत्र ही सुद्धा अत्यंत केअरफुली लिहायला लागतात. मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्री महोदय सध्या दौऱ्यावर आहेत, आज सकाळी माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. निश्चितपणे राज्यपाल महोदयांवर कंट्रोलसुद्धा हा केंद्र शासनाचा असतो आणि ते केंद्र शासनाशी संबंधित असतात. आणि त्याच्यामुळे आपल्या राज्याचे जरी ते हेड असले तरी पुढच्या काळामध्ये अशी कुठलीही विधानं या आमच्या सर्वोच्च ऑथॉरिटीकडून येऊ नये याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर स्वतः राज्यपालांची भेट घेतील, दिल्लीला या संदर्भात कळवतील. आणि याच्या पुढच्या काळामध्ये, कारण ही सगळी प्रिंटेड स्पीचेस असतात आणि जर प्रिंटेड स्पीचेस असतात तर ते तयार करून देणारी लोक ही सुद्धा आमच्या प्रशासनाचाच एक भाग असतो, जो राज्यपालांच्या कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या सचिवालयामध्ये त्यांना ट्रान्सफर केले जातात. त्याला मी आत्ताच आपल्याला उदाहरण दिलं की हे एक वाक्य जर वेगळ्या तऱ्हेने लिहिलं गेलं असतं तर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नसतात. आणि त्याच्यामुळे मराठीचा स्वाभिमान आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा मराठीसाठीचा लढा आहे तो देण्यामध्ये ते जवळजवळ 4 महिने हे बेळगावच्या जेलमध्ये जाऊन राहिलेले आहेत. एवढा त्यांचा मराठीसाठीचा लढा आणि मराठी भागेसाठी, मराठी भागासाठी, विशेषतः आपला जो सीमा भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लढलेले ते नेते आहेत. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या संदर्भात कुठलाही प्रश्न आला तर ते कधीही मागे राहणार नाही. परंतु ते हेड ऑफ द स्टेट आहेत, ते आपल्या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी दिलेलं कुठलंही स्टेटमेंट हे राज्याच्या एकंदरीत आपली जी परंपरा आहे त्याला साजेसं पाहिजे. आणि म्हणून घाईघाईने कुठलंही स्टेटमेंट आज स्वतः त्यांनी दिलेलं नाही आहे. सोमवारी जे ज्यावेळेला ते इथं येतील त्यावेळेला ते रितसर आपलं पत्र पाठ देतील आणि ते पत्र दिल्यानंतर त्याच्यातला मजकूरसुद्धा तो राज्याशी संबंधित असल्यामुळे आम्ही सुद्धा तो आपल्याला सांगू. नाही बघ, असं राज्यपालांच्या बाबतीत काही बोलता येत नाही, कारण त्यांचे स्पीचेस ह्या रायटिंगमध्येच असायला लागतात, त्यांना लिहूनच द्यायला लागतात. राज्यपाल देशातल्या कुठल्याही भागामधले येऊन इथं राज्यपाल म्हणून राहू शकतात, तो त्यांचा अधिकार असतो. इथल्या प्रशासनावर अंकुश ठेवणं, त्याला मार्गदर्शन करणं हे जरी त्यांचं काम असलं तरी राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची, राज्याच्या इतिहासाबाबतची सगळी माहिती त्यांना असणं असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही.
आणि त्याच्यामुळे जे एक मोठं सचिवालय त्यांच्या अंडर काम करत असतात त्याला एक प्रिन्सिपल सेक्रेटरी दिलेले असतात आणि त्याच्यामुळे हे सचिवालय अत्यंत एफिशियंटली त्याने काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून देऊ की तुमच्या सचिवालयाकडून एक छोटीशी चूक झाली तरी महनीय व्यक्तीच्या तोंडे हे भाषण येत असल्यामुळे त्याची चर्चा होते त्याच्यावर रिॲक्शन्स येतात आणि त्या रिॲक्शन्स येणं हे ज्या सर्वोच्च पदावर ते बसलेले आहेत त्या पदाला ते मग शोभादायक होत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून येणारं प्रत्येक स्टेटमेंट हे व्यवस्थित चेक केलं जावं ही जबाबदारी त्या ठिकाणी असते तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची. परंतु आताच बघा मी तुम्हाला सांगितलं की हे वाक्य वेगळ्या तऱ्हेने लिहिता आलं असतं सेम स्पीचमध्ये की ह्या समते एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेलेले होते तर ह्या समाजाचं मुंबईच्या उत्कर्षामध्ये महाराष्ट्राच्या उत्कर्षामध्ये योगदान आहे. जो आपला त्यांना असं म्हणायचं असेल की औद्योगिक विकास असेल किंवा आर्थिक विकास असेल आणि मला सांगायचं आहे की एका कंपनीकडून येणाऱ्या इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये 1,00,000 कोटीपेक्षा जास्तचे असतात. तुम्ही मत हां मी कुठे डिफेंड केले मॅडम, आपली वाक्य माझ्या तोंडात घालू नका. मी सांगितलं की हे आल्यानंतर आम्ही केंद्र शासनाला पत्र लिहिणार आहोत. राज्यपालांना कुठलेही निर्देश देण्याचे अधिकार हे राज्य शासनाला नाही, ते निर्देश केंद्र शासनाने दिले पाहिजेत आणि केंद्र शासनाला त्याबाबत कळवण्याचं काम हे राज्याचे मुख्य म्हणून हे करत असताना हे अशा भाषेत कळवता येत नाही. ते महामानीय राज्यपाल असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मान राखून त्यांच्या भाषणात झालेली जर काही चूक असेल तर ती त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायला लागते, ती केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून द्यायला लागते आणि ते करण्याचं काम हे निश्चितपणे सोमवारी ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय राज्याच्या राजधानीमध्ये परत येतील त्याला ते करतील. कुठलीही भाषा ही आपण एखादा राजकीय नेता म्हणून वापरतो आणि आपण राज्याचा प्रमुख म्हणून वापरतो याच्यामध्ये फरक असतो आणि त्या त्या पदाचं ती महतीसुद्धा असते, त्याच्यामुळे ती राखणं हे प्रत्येकाचं त्या पदावर जो मनुष्य काम करतो त्यांचं कर्तव्य असतं. प्रेससाठी असतं आणि नॅशनल प्रेससाठीसुद्धा असतं, त्याच्यामुळे हिंदीमध्ये मी आधी बोलेन आणि नंतर तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याची मी उत्तरं देईन. परंतु कृपया माझी सगळ्यांनाच विनंती आहे की मी जे बोलतो हे माझं वाक्य जसंच्या तसं नागरिकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण ही माझी भूमिका नसते, ती आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे, कारण मुख्यमंत्री महोदय आज नाही आहेत आपल्या मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मी हे आपल्याला स्टेटमेंट देतो आहे. आणि हे स्टेटमेंट मी सकाळीसुद्धा दिलेलं होतं. काही लोकांना असं होतं की जे लोक फोन करतात त्यांना तो फोनो मिळतो, इतरांना मिळत नाही आणि हा एक महत्त्वाचा विषय होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे समजा इन्व्हेस्टमेंट येत असेल 1,00,000 कोटीची 50,000 कोटीची 25,000 कोटीची तर त्याला सगळं ॲडमिनिस्ट्रेशन करणारे हे मराठी माणसं असतात, त्यांना परवानग्या देणारे मराठी माणसं असतात आणि त्याच्यामुळे कोणी आपला पैसा बाहेर घेऊन जाईल हे मला स्वतःला मुळात वाक्यच पटत नाही. याच्यामधला एकही उद्योगपती हे सगळे मुंबईकर आहेत, त्यांना उद्या सांगितलं की तुम्ही मुंबईच्या बाहेर जाऊन राहा, कोणीही राहायला जाणार नाहीत. त्यांचे देव असतात आपापल्या गावामध्ये, त्यांनी मंदिरं बांधलेली असतात पण मनापासून ते मुंबईचे झालेले असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारामुळे जो एक हार्मनी आहे मुंबईची, मुंबईचं जे ऐक्य आहे हे ऐक्य कधीही धोक्यामध्ये येता कामा नये आणि हे करत असताना मराठी जी अस्मिता आहे या मराठी अस्मितेचं रक्षण करून हे सगळं झालं पाहिजे. याबाबत आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि आपण आल्यानंतर बघाल की आज तुम्ही मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्याला आमचं पत्र जाईल राज्यपाल महोदयांना जाईल जे काय आम्ही ते योग्य भाषेमध्येच लिहिणार. शेवटी तो प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे आणि केंद्र शासनाला लिहितानासुद्धा योग्य भाषेमध्येच ते लिहिलं जाणार आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण जरी म्हणत असला की उत्स्फूर्त भाषण आहे म्हणून तरी पण जी प्रथा आणि परंपरा आहे त्याप्रमाणे हे सगळं रायटिंगमध्ये घेतलं जातं आणि रायटिंगमध्ये लिहिलं जातं. एखादी जर चर्चा असेल तर त्यावेळेला उत्स्फूर्त येऊ शकतं किंवा चुकून जर आलेलं असेल तरी त्याच्याबाबत पुढच्या काळामध्ये ते काळजी घेऊ शकतात. मैं ये बोलना चाहता हूँ कि आज नहीं नहीं तुमच्याकडे हिंदी प्रेस आलेली नाही का? नहीं मराठी बघा
तुम्हाला काय करायचं मराठी विचारायचं राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यावरती आता सगळेच जे इतर पक्ष आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांनी देखील भूमिका मांडली आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे की राज्यपालांनी आता माफी मागितली पाहिजे त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यावरती. एक गोष्ट अशी आहे की मी जी भूमिका मांडली ही आज मुख्यमंत्री हे आमच्या पक्षाचे आहेत. मुख्यमंत्री महोदयांची भूमिका ही मुख्यमंत्री म्हणूनच असू शकते. पक्षाचा नेता ही वेगळी भूमिका आणि मुख्यमंत्री म्हणून वेगळी भूमिका अशी मांडता येणार नाही. मराठीचा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये अपमान होता कामा नये ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आहे. परंतु ती कशा भाषेमध्ये व्यक्त करायची याच्या संदर्भातले प्रोटोकॉल आहेत आणि त्या प्रोटोकॉलचं पालन करून हे केलं जाईल. माजी मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की राज्यपालांना कोल्हापुरी जोडा लागतो. एक गोष्ट अशी आहे की कोणी काय बोललं ह्याच्यावर जर तुम्हाला रिॲक्शन पाहिजे असेल तर ती तुम्ही त्यांनाच विचारली पाहिजे. ही रिॲक्शन योग्य आहे किंवा मराठी संस्कृतीला योग्य आहे की नाही ह्याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. मी तो विचार करणं योग्य नाही किंवा मी त्याच्यावर काही बोलणं सुद्धा योग्य नाही. राष्ट्रवादीचं देखील आता थोड्याच वेळापूर्वी आंदोलन जे आहे राष्ट्रवादीने देखील आंदोलन केलेलं एकंदरीत माफीनामा किंवा माफी अपेक्षित आहे. एक गोष्ट अशी आहे बघा एखादं वाक्य चुकीने येऊ शकतं त्याचं राजकारण करायचं की नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मराठी मास्मितेचा कुठेही अपमान होता का माने ती काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे तो कायम राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कारभार चालला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्या दृष्टीने योग्य असं पत्र हे केंद्र शासनाला दिलं जाईल. आणि वारंवार या गोष्टी घडत असल्यामुळे या संदर्भात आपण जे बोलता त्याप्रमाणे प्रिंटेड भाषणं जातात की नाही की उत्स्फूर्त भाषणं केली गेल्यामुळे त्याच्यामध्ये काही चूक राहते हे सुद्धा तपासून बघायला लागतं. कारण कोणत्या पदावर आहे हे महत्त्व नसतं. ही पदं अत्यंत उच्च अशी ही पदं आहेत राज्याच्या प्रमुख पदाची ही पदं आहेत आणि त्याच्यामुळे त्या पदांची जी शान आहे ती सुद्धा राखली गेली पाहिजे आणि त्या पदाकडून केलेलं जाणारं कर्तव्य असं ते सुद्धा राखलं गेलं पाहिजे. या दृष्टीने पुढच्या काळामध्ये योग्य ती कारवाई म्हणजे योग्य ती पत्र ही या संदर्भात लिहिली जाते. सर या विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात? कुठल्या विधानाशी? राज्यपालांनी जे विधान केलं कोणच सहमत नाही ना. कोणच सहमत नाही. एक तुम्ही लक्षात घ्या की हे विधानच मुळात कशाबद्दल होतं की ही लोक आपले पैसे घेऊन बाहेर गेले. मुंबईतून कोण बाहेर जाईल का हे मुळात प्रॅक्टिकली कोणी त्यांना सांगितलं असेल हे वाक्यच चुकीचं आहे. मुंबईच्या समृद्धीमध्ये अनेक लोकांचं योगदान आहे मी आजसुद्धा सांगितलेलं आहे. परंतु शेवटी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होईल असं कुठलंही वाक्य येता कामा नये या असं येऊ नये. म्हणून त्याच्यासाठी वाक्य रचना कशी असावी याला सुद्धा एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेमध्ये राहून हे सगळं घडलं पाहिजे आणि त्याच्यामुळे या संदर्भातलं आवश्यक ते पत्र आहे हे दिलं जाईल आणि जेणेकरून पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडणार नाही अशी सुद्धा काळजी आपल्याला घ्यायला लागेल. कारण कुठल्या पदावर कोण असतं हे महत्त्वाचं नसतं. पद हे महत्त्वाचं असतं आणि त्या पदाचं जे सर्वोच्च अशी पद आहेत आणि त्या पदाचा मानसुद्धा राखला गेला पाहिजे. या दृष्टीने पुढे असे प्रसंग येणार नाहीत याच्यासाठी काळजी घेणं अधिक चांगलं आहे. हमारी भूमिका तो हमेशा जो हमारा राज्य है उसकी जो अस्मिता है उसके साथ ही हमारे लीडर एकनाथ शिंदे जी की भूमिका है. इसीलिए जब सीमावाद का विषय आया था तो एक में वो ऐसे नेता है जो 4 महीना मराठी के लिए जेल में रह के आए हुए हैं. तो उनकी जो भावनाएं हैं वो मराठी भाषा से मराठी जनता से जुड़ी हुई है. और मैं ये कहना चाहूँगा जो सेंटेंस था जो महामानीय राज्यपाल जी से बोला गया था वो अलग तरीके के तरीके से भी बोला जा सकता था. जैसे अगर आप किसी एक राज्य के या किसी एक भाषा के समारंभ में जाते हैं तो उन्होंने जो कंट्रीब्यूशन प्रॉस्पेरिटी के लिए दिया है चाहे वो महाराष्ट्र के हो मुंबई के हो तो उसके लिए उसका उल्लेख करना अलग तरह से ये उल्लेख हो सकता था. जबकि जो उल्लेख हुआ कि यहाँ से अगर वो अपना पैसा लेके वापस जाते हैं तो यहाँ कुछ नहीं बचेगा ये बिल्कुल गलत. एक तो ऐसा है कि ऐसी इन्फॉर्मेशन भी गलत है क्योंकि मुंबई फाइनेंशियल कैपिटल क्यों है.
मुंबई में सब जो बैंक्स है उसके हेडक्वार्टर्स मुंबई में है। आज तक आरबीआई का भी हेडक्वार्टर मुंबई में रहा करता था, जो अभी रिसेंटली दिल्ली में शिफ्ट हो गया है, लेकिन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज है जहाँ से पे सब पैसा आता है। और मुझे ऐसे एक उद्योगपति का नाम बताइए जिन्होंने अपने राज्य से लाके यहाँ पे इन्वेस्ट किया है। जो भी लोग यहाँ आए वो खाली हाथ आए और उन्होंने अपना फॉर्चून इस सिटी में उन्होंने बना दिया। खाली हाथ इसका मतलब नहीं है कि उनके पास कुछ भी नहीं था, लेकिन वो आए तब वो इतने बड़े नहीं थे, लेकिन यहाँ आने के बाद जो भी उनको मिला है इस भूमि ने दिया है। इस भूमि को आशीर्वाद है, वो महालक्ष्मी का है, वो महालक्ष्मी का टेम्पल है, वहाँ पे सब लोग जाते हैं। इसको आशीर्वाद है, वो सिद्धिविनायक का है, जहाँ पे बड़े से बड़ा भी जो यहाँ का इंडस्ट्रियलिस्ट है उस टेम्पल में जाता है। और मुंबा देवी का मंदिर है जहाँ पे सब लोग जाते हैं, तो एक आशीर्वाद है। और न कि सिर्फ हिंदुओं का ये कॉन्ट्रीब्यूशन है, वो ज़्यादा व्यापार में इंटरेस्ट नहीं लेते, इसलिए आप कहीं भी देख लीजिए बेस्ट ऑफ द लॉयर्स वो मराठी स्पीकिंग रहते हैं, बेस्ट ऑफ द डॉक्टर्स मराठी स्पीकिंग रहते हैं, बेस्ट ऑफ द इंजीनियर्स मराठी स्पीकिंग रहते हैं, बेस्ट ऑफ द एडमिनिस्ट्रेटर्स जो सब फाइनेंशियल हब चलाते हैं वो सब मराठी स्पीकिंग रहते हैं। लेकिन इसका मतलब नहीं है कि जिन्होंने अपना कॉन्ट्रीब्यूशन दिया उनका कॉन्ट्रीब्यूशन कम है। हर एक आदमी हर एक स्पीकिंग जो डिफरेंट, क्योंकि इसको कॉस्मोपॉलिटन सिटी बोला जाता है, तो कॉस्मोपॉलिटन सिटी है तो इसका एक हिस्ट्री भी है, और इस हिस्ट्री का नॉलेज हर किसी को हो ये संभव नहीं है। लेकिन जो इस हमारे कैडर से है उसमें से हर किसी को इसके बारे में जानकारी होनी चाहिए, उन्होंने राज्यपाल जी को ब्रीफ करना चाहिए, ताकि ऐसी स्टेटमेंट, क्योंकि ये सबसे ऊंचा पद है स्टेट में और वहाँ से ऐसी स्टेटमेंट नहीं आए, इसलिए प्रिकॉशन लेना चाहिए। एट द सेम टाइम इससे अगर हमारे अस्मिता को बाधा पहुँचती है तो इसके बारे में हम लोग सेंट्रल गवर्नमेंट को लिख सकते हैं, ताकि आगे चल के इस तरह के वाद यहाँ पे इस स्टेट में नहीं हो, ये प्रिकॉशन ली जाएगी। आज मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र के दौरे पे है, सोमवार को जब वो वापस आ जाएंगे तो इसके बारे में खत लिखा जाएगा, और ये खत लिखते हुए भी उसका एक प्रोटोकॉल रहता है, वो प्रोटोकॉल को संभल के ये खत लिखा जाएगा। चाहे वो राज्यपाल जी से मुलाकात करनी हो तो खुद जाके, क्योंकि वो हेड ऑफ द स्टेट है, राज्यपाल जी को खुद जाके मिलेंगे, लोगों की जो भावनाएं हैं उसके बारे में उनको अवगत कराएंगे, ताकि उनका जो स्टाफ है वो उनको ठीक तरह से इन्फॉर्मेशन आगे चल के दे और इस तरह के विवाद महाराष्ट्र में पैदा नहीं हो। राज्यपाल का संबोधन करते वक्त जो भी व्यक्ति बैठा हो आदर सम्मान किया जाता है, आज उनके संबोधन को नाम लेकर आपत्तिजनक भाषा का प्रयोग जिन जिन नेताओं ने किया है, फिर चाहे कोल्हापुरी चप्पल हो या फिर उनकी हरकत को नीच कहा हो, ऐसे जिन शब्दों का जिन लोगों ने प्रयोग किया है, क्या आपकी सरकार ऐसे लोगों पर कार्रवाई करेगी? कार्रवाई करने से ज्यादा ये है कि जो मराठी संस्कृति है, जो मराठी भाषा है, जिसको हम अभिजीत दर्जा देना चाहते हैं, अगर वो हम एक तरफ से ऐसे बोलते हैं और वही मराठी की निंदा हमारे ही लफ्जों में होते हैं, तो ये अच्छी बात नहीं है। इसके लिए जिन्होंने ये बोला उनको इसके बारे में सोचना चाहिए, और ऐसे शब्दों का वापर आगे चल के ऐसे महनीय व्यक्तियों के बारे में नहीं होना चाहिए। सर, प्रोवोक किया गया, कोल्हापुरी चप्पल दिखाने की वक्त आ गया, जिसको जैसे लेना, एक तरह से प्रोवोक किया गया राज्यपाल के खिलाफ जो है आंदोलन किया जाए, चप्पल एक तरह से नहीं, देखिए ये लैंग्वेज ही गलत है। ये लैंग्वेज क्या होता है कि आप जिसके सहवास में रहते हैं उनकी लैंग्वेज अगर इनडिसेंट हो तो ऐसे इनडिसेंट वर्ड्स आप भी जब रिएक्शन देते हैं तो आपके रिएक्शन में आ जाते हैं। तो इसको एक ऐसा है कि ऐसे लोगों से संगत नहीं बनाए रखे तो ऐसी वाली भाषा मुंह में नहीं आएगी। इसी मुद्दे से एक सवाल मेरा, क्योंकि उन्होंने एक तरह से प्रोवोक करने की कोशिश की है, राज्यपाल के पास तो खुद की सुरक्षा जरूर होती है, लेकिन क्या एहतियात के तौर पे राज्य सरकार राज्यपाल की सुरक्षा बढ़ाएगी? क्योंकि दो पार्टियों ने कहा है हम उनके खिलाफ चप्पल जो कोल्हापुरी चप्पल का आंदोलन शुरू करेंगे। देखिए, राज्यपाल ये सर्वोच्च पद रहता है राज्य का, तो उसकी जो गरिमा है उसको कायम रखना ये हर राज्य का कर्तव्य है। उस पर कौन व्यक्ति बैठे हुए है ये ज़्यादा अहमियत नहीं रखता है। वो जब वहाँ पे राज्यपाल के हैसियत से बैठ जाते हैं तो उनका खुद का एक प्रोटोकॉल आ जाता है, वो प्रोटोकॉल हर किसी ने
जपना चाहिए, उसका पालन होना चाहिए, यही हम लोग सोचते हैं। और जो भी करना होगा इसके लिए राज्य सरकार सक्षम है। सर राज्यपाल म्हणजे राज्याचे आपल्या सर्वांचे पालक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पालकांकडून अशी वक्तव्य येतात त्यावेळेला तुम्ही एक कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्याकडे जाणार आहात, तर त्यावेळेला काय अपेक्षित आहे? आम्हाला अपेक्षित असं आहे की लोकांच्या ज्या भावना प्रक्षुब्ध झालेल्या आहेत त्या त्यांच्या कानापर्यंत घालणं आणि अशा तऱ्हेची विधानं ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या कार्यालयाकडून त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी व्यवस्थित माहिती दिली जाते की नाही हे त्यांनी एकदा चेक करून बघितलं पाहिजे। त्याच्या संदर्भात त्यांना कदाचित माहीत आहे, मला माहीत नाही हे मी सांगू शकणार नाही, ते फार मोठे माननीय व्यक्ती आहेत, परंतु चर्चेचा तो एक भाग असू शकतो की त्यांचं जे सचिवालय आहे त्या सचिवालयांची ही जबाबदारी असते की त्यांनी प्रत्येक शब्द हा त्यांना व्यवस्थित, कारण त्यांची प्रिंट भाषणं होतात, विधानसभेमध्ये भाषणं असतात, ही सगळी प्रिंटेड भाषणं असतात आणि कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा जातात त्याला त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला होता असतो की ते गेल्याबरोबर जनगणमन होणार, त्याच्यानंतर ते आपण भाषणं वाचणार, त्यानंतर जाण्यापूर्वी सगळ्यांनी उठून उभं राहिलं पाहिजे, त्याला पुन्हा राष्ट्रगीत होणार, हा सगळा प्रोटोकॉल असतो आणि त्याच्यामुळे हा प्रोटोकॉल पाळला गेला आणि त्यांच्या जे सचिवालय आहे त्यांनी व्यवस्थित काम केलं तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं। आणि अशा प्रसंगाला जाताना कोणीही ज्याला आपण त्या पदावर असतो त्याला उत्स्फूर्त भाषणं करण्याऐवजी जे प्रिंटेड भाषण असतं ते वाचणं हे सगळ्यात चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये तुम्ही ते 10 वेळा चेक करू शकता, त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्शनेबल शब्द असेल तो तुम्ही गाळू शकता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे सांगितलेलं आहे त्याचं पालन आम्ही करू, राज्यपाल महोदयांचा योग्य तो प्रोटोकॉलसह ठेवू आणि त्याच्याचबरोबर जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचू आणि केंद्र शासनापर्यंत सुद्धा पोचू। सोशल मीडियावरती पण गव्हर्नर गोव्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होतोय की राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होती, तर तुम्ही केंद्राला पत्र लिहून असं काही कळवणार आहात? नाही बघा, केंद्राला अशा तऱ्हेची भाषणं करू नये, म्हणजे होऊ नये जेणेकरून लोकांच्या भावना दुखावल्या जातील याच्याबद्दल कळण्यात येतील आणि त्याच्या संदर्भात असं असतं की केंद्र शासन त्यांच्याशी बोलू शकतं किंवा केंद्र शासन त्यांना याबाबत सांगू शकतं। आणि पूर्वी असं होतं महाराष्ट्रामध्ये 1-2 वर्ष अशी झाली की केंद्राशी बोलणं म्हणजे स्व कमीपणाचं समजलं जात होतं, आता चांगला सुसंवाद केंद्राशी आहे त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा चांगल्या तऱ्हेने सुटेल याची मला खात्री आहे। विपक्ष आरोप लगाया सरकार है बीजेपी के दम पर टिकी हुई है, इसीलिए आप लोग बहुत संभल संभल कर बोल रहे हैं। कौन देखिए, ये जो बोल रहे हैं ना उन्होंने मराठी के लिए क्या किया है ये भी समझना चाहिए। हमारे नेता ऐसे हैं जो मराठी के आंदोलन के लिए 4 महीना बेलगाम के जेल में रह चुके हैं, तो मराठी के लिए जो रास्ते पे उतरता है, जो आदमी जेल पे जाता है, उसके मन में मराठी के लिए कितनी आस्था रहेगी, कितनी अस्मिता रहेगी, इसके बारे में सोचिए। अगर आप अपने बंगलों में रहते हैं और कुछ भी बोलते तो एक अलग बात है, लेकिन आप उठ के जेल में चले जाते हैं मराठी के लिए तो एक अलग उस आदमी में एक अलग ताकत आ जाती है, एक ऐसी वाली ताकत आ जाती है जिसको आप मॉरल उसका ये बोल सकते हैं कि उसका मॉरल बहुत हाई रहता है। तो कुछ भी बोलने से लड़ा नहीं जाता, लड़ाई करने के लिए रास्ते पे उतरना पड़ता है और वो उन्होंने बार बार दिखाया है कि वो रास्ते पे उतरे थे, वो जेल जा चुके हैं और वो सिर्फ मराठी भाषा के लिए जेल में जा चुके हैं। तो ऐसे वाला मुझे दूसरा नेता बताइए महाराष्ट्र में जो आज लीड कर रहा है, जो जेल में जा चुका है मराठी के लिए। तो ऐसे नेता को अगर आप कुछ भी बोलेंगे तो जिस हुद्दे पे वो काम कर रहे हैं वो हुद्दा वो लीडर है, लीडर पूरे जनता का वो प्रतिनिधित्व करते हैं, तो वो प्रोटोकॉल का भी पालन उनको करना पड़ेगा और उसके साथ जनता की जो भावनाएं हैं उसको रिप्रेजेंट भी करना पड़ेगा सेंट्रल गवर्नमेंट के पास, राज्यपाल महोदय के पास। और जिस सिंसेरिटी से वो बात करते हैं मैं एक खुद यकीन रखता हूँ कि इसमें अच्छी तरह से हल निकल आएगा। मात्र सर तुम्ही म्हणताय की राज्यपाल हे पालक आहे आणि तिसऱ्यांदा त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे आणि आता मुलांनीच पालकांकडे त्यांची तक्रार करायची का, म्हणजे मुख्यमंत्री देखील जाऊन त्यांना भेटणार आहे? त्यांना भेटण्याचा प्रश्न नाही, केंद्र शासनाला हे सांगायला लागतं, त्यांना भेटलं पाहिजे हा त्यांचा प्रोटोकॉल झाला, परंतु त्यांना कोण इन्स्ट्रक्शन देऊ शकतं? तर केंद्र शासन त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतात, केंद्र शासनाला ते अधिकार आहेत आणि तसे ते इन्स्ट्रक्शन त्यांना देऊ शकतात, कारण ही घटनात्मक पदं असतात, या पदांचा मान राखला पाहिजे।
त्या पदावर कोण व्यक्ती विराजमान झाली आहे याच्यापेक्षा ते पद कोणतं आहे हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे जर काय निर्णय घ्यायचा आहे तर ते केंद्र शासन घेऊ शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याच्यात बोलणं योग्य नाही. त्यांचा योग्य तो मान ठेवणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे. तो मान ठेवून त्यांच्यापर्यंत भावना पोचवणं जनतेचं हे मुख्यमंत्री महोदयांचं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यामध्ये मुख्यमंत्री महोदय कुठेही कमी पडणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. नाही, एक आपण लक्षात घ्या की प्रथा कशी असते की जे हायएस्ट पोस्ट असतात यांची जी भाषणं असतात ही प्रिंटेड भाषणं असतात. प्रिंटेड का असतात तर ते राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांच्या भाषणामध्ये कुठलीही चूक होऊ नये म्हणून ती चेक केली जातात. त्याच्यासाठी स्वतंत्र सचिवालय असतं. तर ते सुद्धा त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं जाणार की दोन तीन वेळा जर हा प्रकार घडत असेल तर तुम्हाला ह्याची व्यवस्थित माहिती दिली जात नाही का, हे सुद्धा त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे. आणि असं हे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे हे केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून द्यायला लागणार. अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे शहाणपणाचं लक्षण नाहीये आणि राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतकरणाचा रंग हा एकच आहे. हे बघा, शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही. परंतु मी आज स्व तुम्हाला सांगतो की आमची भूमिका मी इथं मांडू शकतो. ही भूमिका ही शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्राचे मुख्य आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही शासकीय प्रोटोकॉलला धरून असली पाहिजे. निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्याच्याबरोबर ते आहेत आणि ते काय ॲक्शन घेतील ते तुम्ही बघाच ना. कारण एखादी गोष्ट नुसतं स्टेटमेंट करणं आणि त्याच्यावर लोकांचं रिॲक्शन मिळवणं याच्यापेक्षा घडलेला प्रकार पुन्हा घडणार नाही याच्यासाठी काळजी घेणं हे अधिक योग्य आहे. आणि तसं ते घडलं तर खऱ्या अर्थाने सिस्टमॅटिकली सरकार चालवलं जातं आहे हे जनतेच्यासुद्धा लक्षात येईल की नुसत्याच भावना म्हणून टी व्हीवर आपण एखादं काहीतरी स्टेटमेंट द्यायचं त्याच्यामधून मतं मिळवायची याच्यापेक्षा हे राज्य चाललं पाहिजे. राज्यातल्या लोकांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते काळजी घेणारं आमचं सरकार आहे. आणि आम्ही ते नुसतं बोलून दाखवणार नाही. आम्ही जे लिहू ते आम्ही पत्राद्वारे प्रदर्शित करू आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री स्वतः लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालतील. सर, संजय राऊतांची एक ऑडिओ क्लिप आले, एका महिलेला त्यांनी शिवीगाळ केलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमच्या उपर? संजय राऊतांवरती कारवाई केली जाणार का? नाही, हे बघा असं आहे की मूळ कसं आहे की ते ज्या पक्षाचं त्यांनी आतापर्यंत प्रवक्तेपद केलेलं होतं त्याच्यामध्ये महिलांना सन्मान देणं ही बाळासाहेबांची स्वतःची भूमिका होती आणि त्याच्यामुळे ती जी भूमिका आहे ती कायम ठेवली जाईल एवढीच मी अपेक्षा करतो. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर आणि प्रत्येक कृतीवर आपण काहीतरी बोलायला घेतलं तर आपली प्रेस कॉन्फरन्ससुद्धा विनाकारण वाढत जाईल. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे की त्यांच्यावर कारवाई करावी की नाही. परंतु जर महिलेची तक्रार असेल तर नियमानुसार जी कारवाई करायला लागते ते कारवाई करण्यासाठी राज्य शासन सक्षम आहे. देखिए, जिस पार्टी को वो आज तक रिप्रेजेंट करते आए हुए आते थे एक उनके मुख्य प्रवक्ता के रूप में, तो ये मुख्य प्रवक्ता के रूप में वो शिवसेना को रिप्रेजेंट करते थे. तो शिवसेना बाळासाहेब के विचारों पे चलने वाली पार्टी है और महिलाओं का अपमान कभी भी बाळासाहेब टॉलरेट नहीं करते. आज तक उन पे एक्शन हो जाता. उनकी पार्टी उन पे एक्शन लेगी या नहीं ये उनका इंटरनल मैटर है, उस पे मैं कुछ बात नहीं करना चाहूँगा. लेकिन ये महिला अगर उसके बारे में कंप्लेंट करती है या तो महिला आयोग के पास जाती है या तो गवर्नमेंट के पास जाती है, क्योंकि डिफरेंट प्लेटफॉर्म्स रहते हैं जहाँ पर महिलाएँ जा सकती है. उनका सम्मान करना महाराष्ट्र का जिम्मा है, महाराष्ट्र सरकार का जिम्मा है. यही नहीं तो महिलाओं के लिए धोरण सेपरेट पॉलिसी लाने वाला भारत का पहला राज्य महाराष्ट्र है. तो महाराष्ट्र में महिलाओं की इज्जत होनी चाहिए, उनको ठीक से ट्रीटमेंट मिलना चाहिए, उनको न्याय मिलना चाहिए, इसके लिए महाराष्ट्र शासन कटिबद्ध है. अगर शिकायत करती है तब क्या कार्रवाई करेगी सर आपकी सरकार, वो बता दें.
नहीं वो तो कायदे से जो भी कार्रवाई होती, जैसे मैंने बोला कि महिला आयोग होता है, जहाँ के आप महिला के लिए ऐसे कुछ शब्द यूज करें तो वो महिला आयोग के पास जा सकती है, जो एक सरकार का अंग है, जिनको ये कार्रवाई करने का अधिकार है तो उनके पास जा सकते हैं, या तो वो पुलिस स्टेशन जाके पुलिस स्टेशन में FIR दाखिल कर सकती है। तो ये करने के बाद जो भी रिलीफ अकॉर्डिंग टू लॉ उनको मिलना चाहिए वो रिलीफ उनको मिल जाएगा। दीपक जी, आखिरी सवाल की, हाल ही में शिंदे साहब पहले विधायक फिर सांसद, अब वो राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं, फाउंडर मेंबर हैं, जैसे विजय डाके की बात करें, मनोज जोशी की बात करें, अब उनसे उन तमाम लोगों से मुलाकात कर रहे हैं, क्या राष्ट्रीय कार्यकारिणी या जो फाउंडर मेंबर है शिवसेना के, क्या वो भी आपके समर्थन में आने वाले हैं? देखिए, समर्थन में आना या ना आना ये अलग बात है, लेकिन आज तक कितने CM उनको मिलने के लिए गए इसके बारे में भी सोचना चाहिए कि हमारे CM अगर शिवसेना के है तो शिवसेना के जो सीनियर लीडर्स है उनकी इज्जत करना ये उस CM का भी काम है, क्योंकि हमारी पार्टी थी इसलिए हम सरकार बना सके, और ये पार्टी जिन लोगों की वजह से बने, बाला साहब के विचारों से तो बनी ही बनी है, लेकिन जो सीनियर लीडर्स है उन्होंने बहुत मेहनत की इस पार्टी को महाराष्ट्र में फैलाने के लिए, मुंबई में फैलाने के लिए, और उनको इतना ही वो चाहते हैं कि आके कोई हमारा सम्मान करे, और उतना सम्मान किया तो उससे भी पॉलिटिक्स मत निकालिए। उनकी भावना ऐसी है कि कोई महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनता है तो ना तो सिर्फ वो शिवसेना के सीनियर लीडर्स को मिले, वो रतन टाटा जी से भी मिले, उनको भी उन्होंने फेलिसिटेट किया, तो एक परम्परा है महाराष्ट्र की, और वो परंपरा रखने वाले अगर CM बन जाते हैं तो ये महाराष्ट्र के लिए गौरव की बात है। उद्धव जी उस परंपरा को पालन नहीं करते? मैंने ऐसे कभी बोला नहीं है। आपके जो ये है वो मेरे मुंह में आप क्यों डालना चाहते हैं? मैंने बोला कि हमारे CM इस परंपरा का पालन करते हैं, तो मैंने ऐसे तो नहीं बोला कि बाकी के CM ने इसका पालन नहीं किया, ऐसा मेरा